नमस्कार मंडळी योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शंभर टक्के कुरकुरीत होणारे आणि फुग्यासारखे टम्म फुगणारे अजिबात तेलकट न होणारे आणि तेलामध्ये अजिबात न फुटणारे असे परफेक्ट वडे बनवणार आहोत बऱ्याच जणांना वड्याचं नाव जरी काढलं तरी भीती वाटते की असे मस्त कुरकुरीत होणार नाही तेलकट होतील किंवा तळताना फुटतील पण आज मी अशा वेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत की ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचे साबुदाना वडे एकदम परफेक्ट होतील साबुदाना वडा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचं एखादं भांडं सेट करून घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे वडे करताना साबुदाना हा परफेक्ट भिजवलेला असणं गरजेचं आहे तो कसा भिजवायचा मी ते पटकन सांगते इथे मी दीड वाटी साबुदाना घेतला आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आहे हलक्या हाताने तो तीन ते चार वेळा पाणी बदलून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खूप रगडायचा नाही तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुतला की यामध्ये जे स्टार्च असतं ते निघून जातं स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि मग साबुदाणा मोकळा भिजतो अजिबात लगदा होत नाही धुवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजू द्यायचा आहे साबुदाणा भिजवताना पाणी जर जास्त झालं तर साबुदाणा चिकट होतो किंवा त्याचा लगदा होतो आणि साबुदाण्यात तळताना जास्त पाणी असल्यामुळे त्याची वाफ होते आणि वडे फुटतात पाच तासानंतर साबुदाणा एकदम मस्त भिजलेला आहे फुगलेला आहे फुललेला आहे एकूण एक साबुदाणा हा मोत्यासारखा मोकळा झाला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात लगदा झालेला नाही किंवा ओला नाही आहे या पद्धतीचा साबुदाणा आपल्याला पाहिजे आहे आणि स्मॅश केला तर तुम्ही पाहू शकता एकदम लोण्यासारखा मऊ आहे मऊसूद भिजलाय आपण वड्यांसोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊया म्हणजे वडे गरम गरम झाले की लगेच चटणी सर्व करता येईल इथे आपण ओला नारळ घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याची चटणी देखील बनवू शकता इथे मी नारळाचे छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे प्रत्येक वेळी आपण हिरव्या मिरची चटणी बनवतो पण ह्या वेळेस आपण लाल मिरची चटणी बनवणार आहोत ओल्या नारळाचे काप चवीनुसार मीठ चमचाभर साखर दोन ते तीन चमचे दही आणि आपण इथे थोडेफार शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया लागेल तसं थोडंसं पाणी घालून ही मिक्सरमध्ये छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे इथे आपली उपासाची चटणी तयार आहे आता आपण साबुदाणा वडे बनवायला घेऊया आपण इथे दीड वाटी साबुदाणा घेतला होता तो तीन वाटी झाला असेल म्हणजेच तो भिजल्यानंतर दुप्पट होतो आणि त्यासाठी इथे आपण साधारण दीड मध्यम साईजचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे चवीनुसार इथे आपण मीठ घातलेला आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाणे असे मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेतलेले आहेत त्याचा कूट आपण यामध्ये घालणार आहोत हळूहळू जसा लागेल तसा आपण यामध्ये घालणार आहोत तसेच आपण उकडलेला बटाटा हा हाताने स्मॅश करून घेणार आहोत साधारण दीड वाटी साबुदाना जर असेल तर त्यासाठी पाऊन वाटी बटाटा अगदी व्यवस्थित आहे बटाटा जर जास्त झाला तर साबुदानावाडा खूप मऊ होतो आणि खूप तेल पितो आणि जर कमी झाला तर वडा फुटू शकतो आता हा साबुदाना आणि बटाटा आपण व्यवस्थित चांगला मळून घेतलेला आहे याला रंग छान यावा यासाठी लाल तिखट घातलं आहे दीड वाटी साबुदाना जर असेल तर त्यासाठी पाऊन कप दाण्याचा कूट अगदी व्यवस्थित आहे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता याचे वडे तयार करायला घेऊया साबुदाना वडा करताना असा तो आपल्याला थापून घ्यायचा आहे याला जर खूप जास्त जाड ठेवलं तरीसुद्धा वडा फुटण्याची शक्यता असते हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा खूप सुद्धा पातळ नाही असे आपण वडे तयार करून घेणार आहोत बाकीचे उरलेले वडे सुद्धा आपण याच पद्धतीने करून घेऊया तुम्ही बघू शकता वडे मी असे चपटे केलेले आहेत चांगले थापून घ्यायचे म्हणजे वडा फुटण्याची शक्यता अगदीच कमी होते इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण वडे तळायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवूया आज आपण साबुदाणे वडे हे तुपात बनवणार आहोत तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल तेल किंवा तूप हे मध्यम गरम असायला हवं आता आपण सुरुवातीला एकच साबुदाना वडा यामध्ये घालणार आहोत हलके बुडबुडे येतात ते म्हणजे आपलं तूप अगदी व्यवस्थित तापलं आहे वडा पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे खूप जास्त मोठा किंवा खूप सुद्धा कमी ठेवायचा नाही आहे तूप अगदी व्यवस्थित तापलं गेलं आहे आता यामध्ये एक एक वडा सोडायचा आहे एका वेळी मी इथे तीन वडे सोडलेले आहेत सुरुवातीला एक दोन मिनिट याला अजिबात धक्का लावायचा नाही नाहीतर वडे एकमेकाला चिपटून बसतात साधारण एक ते दीड मिनिटांनी वड्यांना आकार येतो थोडा सेट होतो आणि नंतर मध्यमाचेवर उलटून पलटून हे वडे आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला जो आपण वडा तयार केला होता तो आपण काढून घेतलेला आहे गॅस मोठा ठेवायचा नाही मंद ते मध्यमाचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वडे आतपर्यंत शिजले जातात आणि कुरकुरीत होतात हे बघा वडे अगदी टम्म फुगले आहेत फक्त थोडंसं अजून तळून घेण्याची गरज आहे तीन वडे आहेत तर मध्यमाचेवर साधारण चार ते पाच मिनिट लागतात आता वडे तळत आलेत आता आपण गॅस थोडासा कमी करतोय म्हणजे वडे खूप जास्त डार्क होणार नाहीत हे बघा मस्त वडे तळून झालेले आहेत छान रंग आलाय अजिबात करपलेले नाहीत आणि एकदम मस्त वडे फुगलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले साबुदाणा वडे हे तळून घेऊया दीड वाटी साबुदानामध्ये आपले साधारण मध्यम साईजचे अकरा वडे तयार झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत मस्त साबुदाणे वडे टम्ब फुगलेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी छान झालेले आहेत तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून कॉन्फिडन्समध्ये अगदी कुरकुरीत न फुटणारे साबुदाणे वडे नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद